ताप भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात मान्सून दाखल होतोय अंदमान निकोबारानंतर मान्सून बंगालच्या उपसागराला धडकलाय येत्या काही दिवसात केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होणार आहे दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र विदर्भातील काही भागात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानाचा पारा कायम असणार आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक वातावरण निर्माण झालंय त्यामुळे संबंधित परिसरात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद केली गेली आहे अंदमान निकोबार बेटावरील बहुतांश ठिकाणी मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून धडकलाय याचा एकंदरीत परिणाम म्हणून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट इशारा देण्यात आला आहे येत्या काही तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे मुंबई